झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. सुळेवाडीत सत्ताधारी नगरसेवकांनीच अतिक्रमण केल्याचा आरोप. अतिक्रमण काढून टाकण्याची नागरिकांची मागणी. सुळेवाडी येथील महामार्गालगत असणाऱ्या PWD जागेत विद्यमान नगरसेवकांनीच अतिक्रमण केल्याचा आरोप नागरिकांनी केला असून सदरचे अतिक्रमण काढून टाकण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सुळेवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाबाहेर असणाऱ्या कंपाऊंड बाहेर अतिक्रमण केले आहे. सदर ठिकाणी बांधकाम विभागाने लावलेली झाडे काढून अतिक्रमण केले गेले. हे अतिक्रमण विद्यमान सत्ताधारी पार्टीच्या नगरसेवकांनी केले असून सरकारी जागातले अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे अशी मागणी सुळेवाडी येथील नागरिकांनी केली आहे. माझे नाव नारायण सदाशिव पवार. या ठिकाणी नगरपालिकेनं जे अतिक्रमण आता या ठिकाणी गाळ उभा केले होते, पूर्वी आमचं या ठिकाणी उकरिंड होतं. उकरिंड काढून त्या ठिकाणी बगीचा लावायचा हा उद्देशानं नगरपालिकेनं आमचं उकरिंड काढलं गेलं. आणि हे मोठमोठ्यांनी भल्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी गाळे उभा केले आहेत. हे अतिक्रमण ताबडतोब निघावं एवढी आमची इच्छा आहे. आमच्या सुळेवाडी येथे विटानगर परिषदेच्या हद्दीमध्ये जो रस्ता आता नवीन झालेला आहे PWD त्याच्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. आणि हे सर्व नगरसेवक, आत्ताचे चालूगडीचे नगरसेवक, माझे नगरसेवक व एका प्रतिष्ठित बँकेचा मॅनेजर या लोकांनी इथं गाळे गाठलेले आहेत. जर एखाद्या कोणाला गोरगरिबांचे जर गाळे असते तर आम्हाला काही वाटलं नसतं, पण शासनाचा GR असताना झाडं लावा झाडं जगवा, तुम्ही जर झाडं उपटून जर तुम्ही इथं जर गाळं काढत असताल तर त्याचा काय उपयोग आहे? आणि तुम्ही हे कशासाठी करता? पहिले इथं गोरगरिबांचे उकरले होते, नगरपालिकेनं सांगितलं होतं की आम्ही स्वच्छता आम्हाला करायची आहे, आपल्या देशात आपल्या नगरपालिकेचा पहिला नंबर आला पाहिजे म्हणून. आणि तुम्ही जर ते उकरले काढून जर तुम्ही इथं जर गाळे काढत असतील, जर सत्ताधारी पार्टीचे नगरसेवक, परत माजी नगरसेवक, एका प्रतिष्ठित बँकेचा मॅनेजर, तर हे कितपत योग्य आहे? तर आम्हाला हे अतिक्रमण हटवावं हीच आमची प्रशासनाला विनंती आहे. माझं नाव प्रकाश निवृत्ती पवार. इथं PWD आहे, तिथं झाडं होती, इथं अतिक्रम करून गाळं घातलेलं आहे. इथं संबंधित अधिकाऱ्याने हिची सखोल चौकशी करून यासनी परवानगी कोणी दिली आणि कसं घासली तर हिची चौकशी व्हावी एवढंच माझं म्हणणं आहे. विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट TV, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजाराणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे.